विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे। मी प्राध्यापक पी आर नलवडे, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय मराठी। इयत्ता 11वीच्या सर्व नवागतांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या विषयाला मी सुरुवात करतो। विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयामध्ये आपण जर अनुक्रमणिका पाहिली तर वेगवेगळे जे काही भाग आहेत ते भाग आपल्याला बघायला मिळतात। याच्यात एकूण 5 विभाग आहेत। त्यातील पहिला विभाग जो आहे त्या विभागामध्ये पाठ आणि कविता असा आहे। दुसरा विभाग ही पाठ आणि कविता असा आहे। तर यामधील कवितेच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। आज मी ज्या कवितेची चर्चा करणार आहे त्या कवितेचं नाव आहे झाडांच्या मनात जाऊ। कवी नलेश पाटील यांची ही कविता। नलेश पाटील या कवीचा कार्यकाल आहे तो 1954 ते 2016 असा यांचा कार्यकाल आहे। कवी नलेश पाटील हे निसर्ग कवी आणि चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत। यांच्या काव्यामध्ये आपण जर पाहिलं की एकूण साहित्य जर पाहिलं तर शब्द, नाद, लय, अर्थ आणि याची उत्तम जाण असणारे हे कवी आहेत। दोन शब्दातील विरामांचं नेमकं जे काही भान आहे आणि विलक्षण अशी चित्रमय मांडणी हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे। आपण जर पाहिलं तर निसर्गामध्ये असे अनेक घटक आहेत, निसर्गदत्त घटक आहेत। या निसर्गदत्त घटकांचं जे काही वर्णन आहे ते वर्णन या कवीच्या काव्यामध्ये बघायला मिळतं। आजची ही जी काही प्रस्तुत कविता आहे ती कविता हिरवं भान नावाचा जो काही नलेश पाटील यांचा काव्यसंग्रह आहे या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे, घेतलेली आहे। हा हिरवं भान हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे। त्याचबरोबर कवितेच्या गावा जावे हा काव्य गायनाचा जो काही सादरीकरणाचा कार्यक्रम आहे त्या सादरीकरणामध्ये हे कवी जे आहे ते सहभागी होते। असं एकूण जर आपण या कवीचा परिचय पाहिला तर या परिचयामध्ये हा जो काही भाग आहे तो आपल्याला प्रकर्षानं जाणवतो। या कवितेच्या संदर्भात जर आपण चर्चा करायला लागलो तर या कवितेमध्ये आपल्याला झाडांचं असणारे जे काही हिरवं वैभव आहे ते वैभव, पाना फुलांचे रंग गंध, आकाशामध्ये इकडे तिकडे भिरभिरणारे फुलपाखरं, थुईथुई नाचणारे पाणी आणि हसणारे पाणी, त्याचबरोबर फांद्या फांद्यावरील जे काय पक्षी आहेत ते पक्षी, ऊन सावल्यांची अशी जी काही नक्षी आहे ती नक्षी, असं चैतन्यमय निसर्ग सोहळ्याचं जे काही वर्णन आहे ते वर्णन या कवितेमध्ये आपल्याला बघायला मिळतं।
कवी हा सगळा जो काही अनुभव आहे तो अनुभव स्वतः घेतो आणि हा अनुभव घेत असताना कवीला असं वाटतं की आता आपणही या निसर्गाचा एक भाग व्हावं आणि या सौंदर्याच्या अनुभवाचं जे काही दान आहे ते दान आपण या विश्वाला या जगाला द्यावं अशा प्रकारचा विचार या ठिकाणी कवी आपल्याला मांडताना दिसतात। तर थोडक्यात ही कविता कशी आहे ही आपण पाहू आणि त्याच्यानंतर मग एक एक कडवं जे आहे त्या कडव्याचा आपण किंवा एक एक ओळीचा अर्थ जो आहे तो आपण पाहू। तर कविता अशी आहे, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ हो उनी गाऊ, बहरात वसंतामधल्या तो सूरसावळा ऐकत जातील फुले ही रंगुण जलमाला अत्तर घालत, चल फुल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो, खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे की पताकाच फिरणारी, हे बिरबिरणारे तोरण दाराला आणून लावू, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो, ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधान आनंदाचे की देवाघरची गाणी, गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू, झाडांच्या मनात जाऊ पानांचा विचार हो, पाण्यात उतरुणी माझे मन खडकावर बसताना, तुई तुई नाचणारे पाणी मज दिसते रे हसताना, एक रोप तुषाराचे मज मायेने घाली नाहू, झाडांच्या मनात जाऊ पानांचा विचार हो, ओंजळीमध्ये मी अलगत आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात उनडूच मळते नी सूर्य लागतो पोहू, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो, हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी, मग तिलाच फुटले पंख आणि त्यांचे झाले काऊ, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो, मानवी स्पर्शना येते असतील फुले पाखरे, राणात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे, मी झाड होऊणी तेथे पसरेन आपले बाहू, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो। तर विद्यार्थी मित्रांनो, ही अशी हिरवं वाहन या काव्यसंग्रहातील झाडांच्या मनात जाऊ अशी नलेश पाटलांची कविता आहे। आणि आता आपण एक एक कडवं म्हणा किंवा एक एक ओळ म्हणा याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तर कवी काय म्हणतात, कवी म्हणतात की झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ हो उणी गाऊ, झाडांच्या मनात जाऊ, हे झाडांच्या मनात जायचं, पानांचे विचार व्हायचं, पोपटी स्पंदनासारखं साठी पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गायचं, सरळ असं आपण जर अर्थ पाहिला तर असा आहे। आता कवीला याच्यातून काय सांगायचंय, तर कवीला म्हणायचं की झाडांच्या मनात जाऊ म्हणजे झाडाला सुद्धा मन आहे, म्हणून मराठीमध्ये असं म्हटलं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी, रवी म्हणजे सूर्य,
जो सूर्य पाहत नाही तो कवी पाहतो, म्हणजे सूर्य किरणांना जिथं पोहोचता येत नाही आपण असं म्हणतो की सूर्य उगवला तर त्याच्या जे काय सूर्य किरण आहेत त्यामुळं चराचर किंवा एकूण सृष्टी जी आहे ती प्रकाशमान होते, सगळ्या गोष्टींच्यावरती प्रकाश पडतो. हो खरंय, पण त्याही पलीकडे जाऊन मन म्हणजे माणसाचं मन या मनावरती प्रकाश केवळ कवीच टाकतो. त्या मनामध्ये जे काय विचारांची जे काय घालमेल चाललेली असते किंवा विचारांचं जे काही मंथन चाललेलं असतं त्यावरती केवळ आणि केवळ कवीच प्रकाश टाकू शकतो. तसं माणसाला जसं मन आहे तसंच झाडांना सुद्धा मन आहे असं कवीला वाटतं आणि म्हणून म्हणतो की त्या झाडांच्या मनात जाऊया. आणि त्या झाडांच्या मनात जाऊन पानांचे विचार होऊया. पानं जसा विचार करतात तसा विचार करूया, म्हणजे ती पानं सळसळतात हलतात, वारा आला की त्याच्या लकेरीबरोबर त्यांची सळसळ होते आणि मग तसा आपणही विचार करूया. आणि जे त्या पाण्यासारखा विचार करूया पोपटी स्पंदनासाठी. पोपटी म्हणजे पोपटी रंग. आता या शब्दामध्येच पोपट्याचा जसा रंग असतो तसा रंग कुणाचा? त्या झाडांच्या पानांचा. म्हणजे झाडाला ज्या वेळेला पालवी फुटते त्यावेळेला पहिलं जे कोवळं पान आलेलं असतं त्या कोवळ्या पाण्याचा रंग कसा असतो तर त्याचा रंग असतो तो पोपटी. स्पंदनासाठी स्पंदन म्हणजे आपण म्हणतो की हृदयाचं स्पंदन, हृदयाची हालचाल. स्पंदन म्हणजे हालचाल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ती पोपटी पानांची जी काही सळसळ आहे त्यांचं जे काही उत्साहानं असं सळसळणार आहे त्याच्यासाठी काय करूया तर कोकिळ होऊन गाऊ. कोकिळ म्हणजे कोकिळ पक्षी. हा पक्षी जो आहे तो गातो कुहू कुहू असा त्याचा आवाज येतो. ज्या वेळेला ही सृष्टी पानांनी फुलांनी बहरते ने पालवी फुटते त्यावेळेला या कोकिळेचं असणारं जे काही गुंजन आहे तो आवाज जो आहे तो आवाज ऐकायला मिळतो. तसं या सगळ्या सृष्टीचा जर आनंद घ्यायचा असेल तर आपणही कोकिळ होऊन गाऊया. याचा अर्थ असा की एकूणच ही सृष्टी बहरलेली असते आणि ती सृष्टी बहरल्यामुळं साहजिकच आपोआपच ती कोकिळा गात असते. तसं आपणही असं जे काय या सृष्टीमध्ये जे काही नवचैतन्य निर्माण झालेलं आहे या नवचैतन्याच्या स्वागतासाठी म्हणून आपणही सज्ज होऊया. हा जो काही विचार आहे तो विचार या ठिकाणी कवीला थोडक्यात सांगायचा आहे. पुढे कवी काय म्हणतात बघा, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. झाडांच्या मनामध्ये शिरून थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की झाडांच्या मनामध्ये शिरून आपण त्या पानांचा विचार होऊया आणि आपण पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊया. पुढे कवी असं म्हणतात, बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत जातील फुले ही रंगून जलमाला अत्तर घालत. चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू. आता या ठिकाणी कवी असं म्हणतात की बहरात वसंतामधल्या बहर
बहर म्हणजे हंगाम, वसंतामधल्या म्हणजे वसंत, वसंत म्हणजे काय तर वेगवेगळे जे काही वर्षभरामध्ये असणारे सहा ऋतू आहेत त्या सहा ऋतूंच्या पैकी एक ऋतू म्हणजे वसंत ऋतू। म्हणजे चैत्र वैशाख महिन्यामध्ये हा वसंत ऋतू असतो। वसंत, ग्रीष्म, वर्ष, शरद, हेमंत, शिशिर असे हे सहा ऋतू आहेत आणि या सहा ऋतूंच्या पैकी एक ऋतू म्हणजे वसंत ऋतू। वसंत तो सूर सावळा, तो सूर सावळा म्हणजे सावळा सूर ऐकत, तो सावळा सूर ऐकत, जातील फुले ही रंगून, फुले ही रंगून जातील, जलमाला अत्तर घालत। आता अत्तर ते सुगंधी द्रव्य, ज्याचा सुवास आपल्याला प्रभावित करतो असं ते अत्तर। चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू, त्या सुराबरोबर आपण फाया, फाया म्हणजे काय, फाया याचा अर्थ असा की सुगंधी, अत्तर लावलेला। कापसाचं पोळं, असा त्याचा अर्थ आहे। फाया कानी ठेवू, तो कापसाचा पोळा कानामध्ये ठेवू, म्हणजे आता याचा अर्थ आपण बघूया। बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुले हे रंगून, जलमाला अत्तर घालत। चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू, बहरात म्हणजे हंगामात, हंगाम कुठला, वसंत ऋतूचा हंगाम। वसंत ऋतू म्हणजे हा अगदी ज्याला आपण चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये हा ऋतू असतो आणि ह्या ऋतूमध्ये या काळामध्ये झाडं ही फुलून आलेली असते, त्याला नवीन पालवी फुटलेली असते आणि सर्वत्र हिरवगार असे जे काही वृक्ष आहेत ते दिसतात, सृष्टी हे किंवा हे वृक्ष नटलेले आपल्याला दिसतात। हा जो काही हंगाम आहे, हा हंगाम सुरू झाल्यानंतर तो कोकिळेचा जो काही सूर आहे, सुमधुर असा सूर आहे, तो सूर ऐकायला मिळतो। पण या ठिकाणी कवी म्हणतात की तो सूर सावळा ऐकत, तो सावळा सूर ऐकत, म्हणजे याचा अर्थ असा की ती सावळी कोकिळा गाते आणि सावळा सूर याच्या पाठीमागे कवीला असं सांगायचं की तो सावळा जो काय कृष्ण आहे, त्या कृष्णाची जी काय बासरी वाजल्यानंतर सगळे प्रभावित होतात, त्या बासरीचे जे काय सुमधुर सूर आहेत त्या सुरांनी सगळे प्रभावित होतात। तसं त्या सावळ्या कृष्णाची जी काय बासरी वादन आहे त्याचा प्रभाव इथं कवीला जाणवतो। ती कोकिळा गाते पण याच्यातून कवीला असं सांगायचं की जणू काय त्या सावळ्या कृष्णाच्या बासरीचा आवाज जो आहे तो कानी पडतो आहे, ऐकायला येतो आहे। आणि अशामध्येच या झाडांना लागलेली जी काय फुलं आहेत ती सुद्धा रंगून जातील, त्यांनाही वेगवेगळ्या विविध प्रकारचे काय रंग आहेत ते रंग लाभतील, जलमाला अत्तर घालत।
आता कुणाचे झालं मला? या ठिकाणी कवीला असं थोडक्यात सांगायचं आहे की ती फुलं जी आहेत त्या फुलांना जन्मताच विविध प्रकारचे जे काही रंग आहेत ते रंग लाभलेले असतात. तसं त्या फुलांना पुन्हा त्याच्यामध्ये त्या फुलामध्ये हा जो काही सुवास आहे तो सुवासच जन्मता लाभलेला असतो. म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात की जातील फुले ही रंगून, या वसंताच्या हंगामामध्ये ही फुलं रंगून जातील आणि त्याचबरोबर त्या फुलांच्यामध्ये जन्मताच हा जो काय सुगंध आहे तो सुगंधसुद्धा निर्माण होतो आहे आणि तो सर्वत्र पसरतो आहे. मग याच्यातून कवीला काय सांगायचं आहे? तर याच्यातून कवीला असं सांगायचं आहे की स्वसमर्पणातून आपण दुसऱ्याला आनंद दिला पाहिजे. फुलं हे सगळं जे काही वैभव आहे, ही सगळी जी काही संपत्ती आहे ती स्वतःसाठी ठेवत नाही. संपत्ती याचा अर्थ रंगाची संपत्ती, संपत्ती याचा अर्थ ती सुगंधाची संपत्ती. ती काही स्वतःसाठी ठेवत नाही, ती सर्वांना देतात म्हणजे सर्वत्र ती पसरत असते, कुणीही त्याचा आस्वाद घेऊ शकतं. आणि म्हणून कवीला याच्यातून सांगायचं आहे की स्वसमर्पणातून आपण दुसऱ्याला आनंद देणं हे गरजेचं आहे. आणि मग अशी जी काही फुललेली सृष्टी आहे, बहरलेली जी काही सृष्टी आहे, चला सुराबरोबर आपण तो फाया काढणे ठेवू. सुरू काय हा रंगांचा बहराचा सूरच या सृष्टीमध्ये निर्माण झालेला आहे. तो जो काही गंध आहे तो गंध निर्माण झालेला आहे आणि असा हा सुगंधी जो काय फाया आहे तो कापसाचा बोळा जसा आपण कणामध्ये ठेवतो आणि दिवसभर सतत तो जो काही गंध आहे त्याचा आनंद घेतो, तसा या सृष्टीमधल्या या रंगाचा गंधाचा आनंद आपण घेऊया. म्हणजे याच्यातून कवीला काय सुचवायचं आहे? तर कवीला सुचवायचं आहे की आपणही अशीच जी काही सुगंधी वृत्ती जी आहे ती वृत्ती जोपासली पाहिजे. लक्षात आलं का? तर हा वसंताचा हंगाम, त्याच्यामध्ये झाडं बहरलेली आहेत, कोकिळेचं गुंजन ऐकायला येत आहे आणि अशा या हंगामामध्ये फुलं जी आहेत ती आपल्या रंगांची उधळण करत आहेत, रंगूने गेलेली आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांचा जो काही सुगंध आहे तो सर्वत्र दरवळतो आहे, पसरतो आहे. अशा या सुरामध्ये आपणही सामील होऊया आणि असाच सुगंधी वृत्तीही आपण जोपासूया, असं या कवीला या कडव्यातून सुचवायचं आहे. या भागामधलं आता सेव म्हणजे पुढचं कडवं असं आहे, या भागातलं हे शेवटचं कडवं आणि त्याच्यानंतरचे जे काही कडवे आहेत ती आपण दुसऱ्या भागामध्ये घेणार आहोत. तर बघा कवी काय म्हणतात. खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हात हवा असे की रंगीत की पताकाच फिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचारू. खेळून रंगपंचमी, रंगपंचमी आता रंगपंचमी तुम्हाला माहिती आहे, हे रंगपंचमी म्हणजे रंगांची आपण उधळण करतो. लहानपणामध्ये आपण म्हणजे लहान मोठे सगळेच हा रंगांचा उत्सव असतो, विविध प्रकारचे जे काही रंग आहेत त्या रंगांची उधळण केली जाते, ती रंगपंचमी. ही रंगपंचमी जी आहे ती फाल्गुन पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी असते आणि या दिवशी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये रंगांची उधळण केली जाते, ती रंगपंचमी. फुलपाखरे भिजली सारी, फुलपाखरं इकडे तिकडे आता आपण बघतो की या काळामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये फुलपाखरं दिसतात, छोट्या छोट्या झोडपावरती त्यांची अशी जी काय थवाच्या थवा आहे तो इकडं तिकडं भिरभिरत असतो, फिरत असतो, ती फुलपाखरं. हा थवा असा आहे की रंगीत की पताकाच फिरणारी,
हा त्यांचा थवा जो आहे तो असा रंगीत आहे, विविध रंगी आहे. कवीला असं वाटतं ही पताकाच फिरणारी आहे. आता पताका म्हणजे काय? तर या ठिकाणी पताका याचा अर्थ आपण असं घेतो की कवीला इथं जे काही सांगायचं आहे ते त्याच्यातून हा अर्थ ध्वनित होतो की रंगी त्रिकोणी काय घरामध्ये एखादा जर मंगलमय प्रसंग असेल, शुभकार्य असेल, लग्न विवाह वगैरे असेल, तर पूर्वी अशा पताका लावल्या जायच्या. म्हणजे विविध रंगांचे छोटे छोटे त्रिकोण तयार करून ते एका सुतळी लांब अशा सुतळीला ते काही अंतरावरती असे योजनेनं चिटकवले जायचे. ते त्रिकोणी रंगीत कागद ती पताका, आणि ती इकडं तिकडं तोरण म्हणून बांधली जायची. शाळेमध्ये पूर्वी काय कार्यक्रम असला की वर्ग सजवला जायचा, आणि अशा वेळेला या त्रिकोणी रंगीत कागदांची जे काय पताका आहे त्या पताकेनं ते असा वर्ग सजवला जायचा, छत सजवलं जायचं. कवीला असं वाटतं की जुनू काय ही रंगीबेरंगी पताकाच आहे. आणि मग कवी म्हणतात की हे भिरभिरणारे तोरण, जे अशी ती रंगीबेरंगी कागदी त्रिकोणाची जी काही माळ आहे ती माळ आणून आपल्या दाराला बांधू. म्हणजे आपण बघतो की आंब्याचं तोरण वगैरे घराच्या चौकटीला लावलं जातं, तसंच ही पताका आणून आपण या चौकटीला लावूया. आता थोडक्यात यातून कवीला काय सांगायचं आहे, तर कवीला असं वाटतं की खेळून रंगपंचमी म्हणजे फुलपाखरांचे विविध प्रकारचे रंग, त्यांच्या त्या पंखावरची वेगवेगळे रंग आणि नक्षी पाहिल्यानंतर कवीला असं वाटतं की हे फुलपाखरं जणू काय रंगपंचमीमध्ये रंग खेळूनच आलेले आहेत, रंगांची उधळण करून आलेले आहेत, आणि त्याच्यामुळं एवढे सगळे विविध रंग हे त्यांच्या त्या पंखावरती दिसत आहेत. जणू काय या रंगामध्ये ही फुलपाखरं जी आहेत ती भिजलेली आहेत. आणि असा हा जो काय थवा आहे तो थवा म्हणजे कवीला असं वाटतं की ही जणू काय पताकाच आहे, ही पताकाच इकडं तिकडं फिरते. म्हणून कवी म्हणतात की हा थवा असे की रंगीत की पताकाच फिरणारी, फिरणारी हे जणू काय पताकाच आहे. मग कवीला असा मोह होतो की जणू काय हा सगळ्या एवढी रंगांची उधळण बघितल्यानंतर, हे सगळे एवढे रंग बघितल्यानंतर ही पताकाच आणून आपण आपल्या दाराला लावूया. याच्यातून कवीला काय सांगायचं आहे, जे निसर्गाचे असणारे हे जे काय रंगसंगती आहे, रंग आहेत, त्या रंगाबरोबर आपल्या स्वतःचं जीवनसुद्धा आनंदी करूया, असं या ठिकाणी कवीला थोडक्यात सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर फुलपाखरांच्या संदर्भात हे फुलपाखरं बघितल्यानंतर सुचलेली ही कवीला कल्पना आहे. आणि मग हा मुद्दा जो आहे तो तुमच्या लक्षात आला असेल, ही रंगीबेरंगी फुलपाखरं बघितल्यानंतर कवीला असं वाटतं की जणू काय ही फिरणारी पताका आहे आणि ती आणून आपल्या दाराला बांधूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसापुरतं इथंपर्यंत आपण थांबूया. दुसऱ्या भागामध्ये आपण याचा जो काही उत्तरार्ध आहे या उत्तरार्धाच्या संदर्भात आपण चर्चा करू. ठीक आहे, धन्यवाद.